मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणास माजी आमदार आडम मास्तर यांनी भेट देऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा दिला. मराठा आरक्षणासाठी बुधवारपासून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं असून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरात सकल मराठा समाजाच्या वतीनं साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे. गुरुवारी उपोषणाचा दुसरा दिवस होता. यावेळी माजी आमदार तथा कामगार नेते नरसय्या आडम मास्तर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मराठा आरक्षणाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा दिला. याप्रसंगी आडम मास्तर यांनी आपले विचार मांडले. तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी कळकळीचं आवाहन करतो आहे. कालपासून जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत. आज त्यांनी औषध घेणार नाही, पाणी घेणार नाही असं सांगितलेलं आहे. त्यांच्या केसाला धक्का लागला, महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. त्या दिवसाची वाट बघू नका. तुमच्याकडं सगळी यंत्रणा आहे, केंद्र सरकार तुमचं आहे. जावा रात्री त्या ठिकाणी, बसा दिवसा, बसा काही करा, मराठ्यांना समाधान होईल असं आरक्षण त्यांना दिलं पाहिजे. यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळराजे पाटील, माजी आमदार राजन जाधव यांच्यासह मराठा समाजबांधव उपस्थित होते. याप्रसंगी बाळराजे पाटील यांनी शासनाला मराठा आरक्षण द्यावंच लागेल असं ठासून सांगितलं. या शासनानं आमच्या समाजाची दखल घेतली नाही, अजूनपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी आरक्षण दिलं गेलं नाही. त्यामुळे आम्ही 45 दिवस होऊन सुद्धा आज आम्ही संबंध महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी नुसतं शहरात नाही, नुसतं तालुक्यात नाही, परंतु ग्रामीण भागातल्या प्रत्येक वाडी वस्तीवर आमचा समाज त्या ठिकाणी उतरून मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहून त्या ठिकाणी साखळी उपोषण संबंध महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 दिवसांपासून त्या ठिकाणी सुरू झालं आहे. आणि आज या सोलापूर शहरामध्ये, सोलापूर शहरातील मराठा बांधवांच्या वतीनं गेल्या 2 दिवसांपासून जे उपोषण सुरू झालं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी उपस्थित राहून या संबंध माझ्या बांधवांना, या समाजाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलो.